हेलो चिल्ड्रन, जो हम अपूर्व अनुभव इस पार्ट में जो यासुकी चान कहाँ तक जो सीढ़ी के किनारे तक चढ़ता है, लेकिन इसके ऊपर जो पेड़ पर कैसे चढ़ता है, इसके बारे में आज हम सीखते हैं। जो सीढ़ी के जो किनारे तक पहुंचने के बाद त्योत्यो चान बहुत ही खुशी से हुर्रे लगाकर क्या करती है, वही उछलती है। और इसके बाद थोड़ी ही जो समय में थोड़े ही कुछ देर में ही ये जो खुशी क्या हो जाती है, जो बेकार लगती है, जो प्रयास करते हैं दोनों मिलकर पेड़ पर जो चढ़ने के लिए। यहाँ यासुकी चान को पेड़ पर चढ़ाने के लिए जो त्योत्यो चान कैसे जो प्रयत्न करती है और यासुकी चान खुद कैसे जो प्रयत्न करता है, ये सभी बेकार समझ जो बेकार लगने लगती है इन दोनों को। क्यों ऐसे लगने लगते हैं कि जो त्योत्यो चान पर उसे अचानक सारी मेहनत बेकार लगने लगी। त्योत्यो चान तो सीढ़ी पर से छलांग लगाकर विशाखा पर पहुंच गई। देखिए यहाँ त्योत्यो चान क्या करती है, सीढ़ी पर लग जाने पर, यहाँ यासुकी चान जो सीढ़ियों से क्या करते हैं, सीढ़ियों से चढ़कर जो किनारे तक पहुंच जाता है, यह त्योत्यो चान क्या करती है, पहुंचते ही यासुकी चान पहुंचते ही त्योत्यो चान जो पेड़ के पेड़ के विशाखा जो रहती है भाग, उस पर पहले ही चढ़कर बैठ जाती है। यहाँ यासुकी चान सीढ़ी के ऊपर के जो किनारे तक ही पहुंचता है। और पर यासुकी चान को सीढ़ी से पेड़ पर लाने की हर कोशिश बेकार रही। देखिए यहाँ जो सीढ़ी से सीढ़ी तक, तो इसका मतलब क्या है, ये जो तिपाई सीढ़ी है ना, तिपाई सीढ़ी के ऊपर तक कौन जो यासुकी चान चढ़ता है, पहुँचता है, लेकिन इस सीढ़ी से जो पेड़ पर चढ़ने के लिए यासुकी चान को नहीं हो पाता है। इसलिए यहाँ जो त्योत्यो चान क्या समझती थी कि अगर सीढ़ी से जो ऊपर यासुकी चान चढ़ गया तो वो आसानी से पेड़ पर बैठ जाएगा, ऐसा यहाँ कौन सोची थी, त्योत्यो चान सोची थी, है ना। लेकिन यहाँ क्या हो जाती है, वो भी नहीं हो पाती है, क्योंकि जो सीढ़ी से तिपाई सीढ़ी से यासुकी चान को पेड़ पर चढ़ने के लिए नहीं हो पाता है। और जो ऐसे जो प्रयत्न कोशिश क्या लगने लगती है, यहाँ जो त्योत्यो चान को बेकार लगने लगती है। अंदर और ऐन अंदकोंडिर्ताळे अंदर अटलीस्ट ऐणीन तगोंड बंदिट्रे इदर मेले हत्तुबिट्टु मरन आरामागि मरद मेले उन कूत्कोबहुदु, हेगो ऐणी मरद लेवल्गे इदे, ಆ ಬ್ರಾಂಚ್ ಏನಿದೆಯಲ್ಲ ಆ ಲೆವೆಲ್ಗೆ ಇದೆ, ಏಣಿ ಮೇಲೆ ಹತ್ಬಿಟ್ರೆ ಆರಾಮಾಗಲ್ಲಿ ಕಾಲು ಹಿಡಿದು ಕುತ್ಕೋಬೋದು ಅವನು ಅಂತ ಪಾಪ ಇವಳು ಅಂದ್ಕೊಂಡಿರ್ತಾಳೆ. ಯಾಕಂದರೆ ಇವಳಿಗೆ ಕಾಲು ಸರಿ ಇದೆ, ಹೌದಲ್ವಾ, ಆರಾಮಾಗಿ ಏಣಿಯಿಂದ ಹತ್ತಿದ್ಲು ಅಂದರೆ ಮೇಲೆ ಬ್ರಾಂಚ್ ಮೇಲೆ ಹೋಗಿ ಕುತ್ಕೋಬೋದು ಇವಳು. ಆದರೆ ಪಾಪ ಇಲ್ಲಿ ಯಾಸುಕಿ ಚಾನ್ಗೆ ಕಾಲು ಸರಿ ಇಲ್ಲ, ಹೌದು ತಾನೆ, ಅವನು ಏಣಿ ಮೇಲಿಂದ ಹತ್ತಿದ್ರೂ ಅವನ ಆ ಕಾಲಿಂದ ಪಾಪ ಅವನು ಹೇಗೆ ಆ ಪೋಲಿಯೋ ಆಗಿರೋ ಕಾಲಿಂದ ಅವನ ಆ ಕಡೆ ಹೇಗೆ ಹತ್ತಿ ಕುತ್ಕೊಳ್ಳೋಕೆ ಚಾನ್ಸ್ ಆಗುತ್ತೆ, ಅವನಿಗೆ ಆಗೋದಿಲ್ಲ, ನೋವಾಗುತ್ತೆ ಅಲ್ವಾ, ಕಾಲು ಎತ್ತಿಡೋದಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಇವಳಿಗೆ ಏನು ಅನಿಸುತ್ತೆ, ನೋವಾಗುತ್ತೆ, ಇವಳು ಫಸ್ಟ್ ಇವನು ಹತ್ತಿದ ತಕ್ಷಣ ಅವನ ಮೇಲೆ ಮರದ ಮೇಲೆ ಹತ್ತಿ ಕುತ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತಾನೆ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಂಡು ಬೇಗ ಬೇಗ ಇವಳು ಪಟಾಪಟ್ ಹತ್ತಿ ಅಲ್ಲಿ ದ್ವಿಶಾಖ ಟೂ ಬ್ರಾಂಚಸ್ ಏನಿರುತ್ತಲ್ಲ ಮರದ್ದು ಅಲ್ಲೋಗಿ ಕುತ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತಾಳೆ ಫಸ್ಟ್ಗೇನೆ. ಆದರೆ ಯಾಸುಕಿ ಚಾನಿಗೆ ಪಾಪ ಮರದ ಮೇಲೆ ಹತ್ತಿ ಕುತ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಏಣಿ ಏನೋ ಹತ್ತು ಬಿಡ್ತಾನೆ. ಅದಕ್ಕೆ ಏಣಿ ಹತ್ತಿದ ತಕ್ಷಣ ಇವಳು ಖುಷಿಯಿಂದ ಕೊಂಡಾಡ್ಬಿಡ್ತಾಳೆ, ಯಾರು, ತ್ಯೋತ್ಯೋ ಚಾನ್. ಆದರೆ ಏಣಿಯಿಂದ ಮರ ಹತ್ತೋದು ಯಾಸುಕಿ ಚಾನ್ ಕೈಯಲ್ಲಿ ಅಷ್ಟೊಂದು ಸುಲಭವಾದ ಕೆಲಸ ಆಗಿರೋದಿಲ್ಲ. ಫಿರ್ ಜೋ ಲಾನೆ ಪರ್ ಕೋಶಿಸ್ ಬೇಕಾ ರಹಿ ಯಾಸುಕಿ ಚಾನ್ ಸಿಡಿ ತಾಮ್ ತೋತೋ ಚಾನ್ ಕಿ ಓರ್ ತಾಕ್ನೆ ಲಗ. ದೇಖೆ ಸಿ ಯಹಾಂ ಜೋ ಯಾಸುಕಿ ಚಾನ್ ಕ್ಯಾ ಕರ್ನೆ ಲಗ, ಇಸ್ಕೊ ಪೇಡ್ ಪರ್ ಚಡ್ನೆ ಕೆಲೇ ನಹಿ ಹೋ ರಹಾ ಹೇ, ಇಸ್ಲಿಯೆ ಓ ಸಿಡಿ ಥಾಮೆ ರಹಾ. ಥಾಮೆ ಕಾ ಮತಲಬ್ ಮೇ ಪೆಹಲೆ ಹಿ ಆಪ್ಕೋ ಬೋಲಿ, ಓ ಥಾಮೆ ಕಾ ಮತಲಬ್ ಪಕಡ್ನೆ ಕಾ. ಓ ಸಿಡಿ ಕೋ ಪಕಡ್ ಕರ್ ತ್ಯೋ ಯಾರು ಯಾಸುಕಿ ಚಾನ್ ಸಿಡಿ ಕೋ ಪಕಡ್ ಕರ್ ಕಿಸ್ಕೋ ಝಾಕ್ನೆ ಲಗಾ, ಝಾಕ್ನೆ ಕಾ ಮತಲಬ್ ದೇಖ್ನಾ, ಕಿಸ್ಕೋ ದೇಖ್ನೆ ಲಗಾ ಯಹಾಂ ತ್ಯೋತ್ಯೋ ಚಾನ್ ಕೋ ದೇಖ್ನೆ ಲಗಾ, ತಾಕಿ ಜೋ ತ್ಯೋತ್ಯೋ ಚಾನ್ ಕುಚ್ ಹೆಲ್ಪ್ ಕರ್ ಸಕೆ.
किसको? यासुकी चान को। ऐसे ही जो त्योत्यो चान की रुलाई चूटने को हुई, उसने चाहा था कि यासुकी चान को अपने पेड़ पर आमंत्रित कर तमाम नई नई चीज़ों दिखाए। देखिए यहाँ त्योत्यो चान की रुलाई चूटने को हुई, क्या हो गई? यासुकी चान जो त्योत्यो चान कुछ रोने जैसे जो अपने मुख बनाई, यानी जो अपने जो फेस को चेहरा कैसे बनाती है, जो रोने जैसी अंदर इन्हेंने अड़बेकप अड़ो तर मुख आगते अड़ू बंदते यारे त्योत्यो चान गे, क्योंकि वो चाहती थी कि कौन त्योत्यो चान था चाहती थी कि यहाँ यासुकी चान को अपने पेड़ पर आमंत्रित करके वहाँ पेड़ पर बिठा के यासुकी चान को अपने पेड़ पर बिठा के बहुत सारे नई नई चीज़ों को और अलग अलग तरीके के जो चीज़ों को यहाँ जो 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 कुछ भी यहाँ त्योत्यो चान पेड़ पर चढ़कर देखती थी रोज़, ऐसे जो चीज़ों को यहाँ यासुकी चान को भी दिखाना चाहती थी त्योत्यो चान। लेकिन ऐसे जो इच्छा ये मन में रखती थी ना रखी थी ना कौन त्योत्यो चान, ये सभी क्या हो गई? निराशा हो गई, निराशा में बदल गई। ಅದಕ್ಕೆ ಅವಳು ಏನು ಮಾಡ್ತಾಳೆ, ಅಳೋದಕ್ಕಂತ ಮುಖ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾಳೆ. ಅವಳಿಗೆ ಪಾಪ ಇವನನ್ನ ಇನ್ವೈಟ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ತನ್ನ ಮರದ ಮೇಲೆ ಕೂರಿಸ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲ ಹೊಸ ಥಿಂಗ್ಸ್ಗಳನ್ನು ತೋರಿಸೋಣ, ಇದು ಜನ ಅಡ್ಡಾಡೋದನ್ನು ತೋರಿಸೋಣ, ಇಲ್ಲಿಂದ ನನ್ನ ಮರದಿಂದ ಕೂತ್ಕೊಂಡ್ರೆ ಏನೇನು ವ್ಯೂಸ್ ಕಾಣ್ಬೋದು ಅದನ್ನೆಲ್ಲ ತೋರಿಸೋಣ, ಎಷ್ಟೋ ತನಕ ಕೂತ್ಕೊಂಡು ಮಾತಾಡೋದನ್ನ ಅಂತ ಏನೇನೋ ಆಸೆ ಇಟ್ಕೊಂಡಿರ್ತಾಳೆ ಪಾಪ. ಪಾಪ ಇಲ್ಲಿ ತನಕ ಬಂದುಬಿಟ್ಟು ಹತ್ತೋದಕ್ಕಾಗಲ್ವಲ್ಲ, ಆವಾಗ ಏನಾಗ್ಬಿಡುತ್ತೆ ಅವಳಿಗೆ? ನಿರಾಶೆಯಿಂದ ಒಂಥರ ಇನ್ನೇನು ಅಳು ತುಂಬಿಬಿಟ್ಟಿರುತ್ತೆ ಅವಳು ಕಣ್ಣಲ್ಲಿ, ಆ ರೀತಿ ಅಳೋ ಥರ ಮುಖ ಮಾಡಿಕೊಂಡು ನಿಂತ್ಕೊಂಡಿರ್ತಾಳೆ. ಪರ್ ವಹ ರೋಯಿ ನಯಿ ಉಸೆ ಡರ್ತಾಕಿ ಉಸ್ಕೆ ರೋನೆ ಪರ್ ಯಾಸುಕಿ ಚಾನ್ ಬಿ ರೋ ಪಡೆಗ. ಅದಕ್ಕೆ ಐಸೆ ಜೋ ಚೆಹರಾ ಬನಾಕೆ ಜೋ ಕಡಿ ಹೋತಿ ಹೇ ಕೌನ್ ರುಲಾಯಿ ಆತಿ ಹೇ ಕಿಸ್ಕೋ ತ್ಯೋತ್ಯೋ ಚಾನ್ ಕೋ, ಲೇಕಿನ್ ಓ ನಹಿ ರೋತಿ ಹೇ ಕ್ಯೂ ನಹಿ ರೋತಿ ಹೇ ಕಿ ಜೋ ತ್ಯೋತ್ಯೋ ಚಾನ್ ಕೋ ಡರ್ತಿ क्या डर? अगर त्योत्यो चान खुद यहाँ रोने लगती है तो यासुकी चान भी त्योत्यो चान के साथ रोने लगता है, वो भी हिम्मत पीछे हार देता है, हिम्मत से आगे नहीं बढ़ता है। यही जो रो रही है तो इसका मतलब मुझे पेड़ पर चढ़ने के लिए नहीं होता है, आज मैं पेड़ पर नहीं चढ़ूंगा, ऐसे ये भी मन में जो नेगेटिव थिंग्स को लेता है और ये भी रोता है। ನಾನು ಅಳೋದು ನೋಡಿಬಿಟ್ರೆ ಇವನು ಹತ್ತು ಬಿಡ್ತಾನೆ, ಹೌದು ನನ್ನ ಕೈಯಲ್ಲಿ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ಪಾಪ ಇವಳು ನನ್ನ ಕರೆದು ಇವಳು ಅಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ, ನಾನು ಇವತ್ತು ಮರನೇ ಹತ್ತಲ್ವೇನೋ ಅಂತ ಹೇಳಿ ಇವನು ಅಳೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾನೆ ಅಂತ ಪಾಪ ಅವಳು ಅಳೋದಿಲ್ಲ, ಅಳೋ ಮುಖ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾಳೆ ಆದರೆ ಕಂಟ್ರೋಲ್ ಮಾಡ್ಕೊತಾಳೆ, ಅಳೋದಿಲ್ಲ. ಉಸ್ನೇ ಯಾಸುಕಿ ಚಾನ್ಕ ಪೋಲಿಯೋಸೆ ಪಿಚ್ಕಿ ಔರ್ ಅಕಡಿ ಉಂಗುಲಿಯೋ ವಾಲ ಹಾತ್ ಅಪ್ನೆ ಹಾತ್ ಮೇ ತಾಮ್ ಲಿಯಾ. देखिए उसने यासुकी चान को पोलियो से पिचकी और अकड़ी उंगलियों वाला हाथ अपने हाथ ताम लिया. क्या करती है यहाँ जो यासुकी चान के पोलियो से जो पिचकी अंदरे पोलियो इंदा ऊनवागिरुवंतह उला इवन ಒಂದು ಕಾಲ್ಗಳೇನಿರುತ್ತೆ ಕಾಲೇನಿರುತ್ತೆ ಆಮೇಲೆ ಯಹಾ ಕ್ಯಾದ್ ಯೇ ಹೇ ವೋ ಅಕಡಿ ಉಂಗುಲಿಯೋ ವಾಲ ಹಾತ್, ಇಸ್ಕಾ ಮತ್ಲಬ್ ಅಕಡಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಸ್ವಲ್ಪ ರಫ್ ಆಗಿರೋಂತಹ ಅಂದರೆ ವರ್ಕ್ ಜಾಸ್ತಿ ಪೋಲಿ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ಜಾಸ್ತಿ ವರ್ಕ್ ಮಾಡ್ತಿರಲ್ಲ ಅವನ ಕಾಲು ಕೈಗಳು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅವನ ಇಲ್ಲಿ ಹೇಳೋ ಅರ್ಥ ಏನು ಅಂದರೆ ಅವನ ಕಾಲು ಊನ ಆಗಿದೆ ಇಲ್ಲಿ, ಹೌದಲ್ವಾ? ಅದ್ರ ಕಡೆಗೆ ಕೈ ಕೊಡ್ತಾ ಅವನಿಗೆ ಏನನ್ನಿಸ್ತಾ ಇರುತ್ತೆ ಇಲ್ಲಿ, ನಾನು ಅವನ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಏನಿರುತ್ತೆ ಇಲ್ಲಿ, ನಾನು ನನ್ನ ಕೈಯಲ್ಲಿ ಆಗುತ್ತೋ ಇಲ್ಲೋ ಅನ್ನೋ ಒಂದು ಭಯ ಇರುತ್ತೆ, ಹೌದು ತಾನೇ? ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ನಿನ್ನ ಕೈಯಲ್ಲಿ ಸಾಧ್ಯ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ತ್ಯೋತ್ಯೊ ಚಾನ್ ಏನು ಮಾಡ್ತಾಳೆ, ಅವನ ಕೈಗಳನ್ನು ಹಿಡಿದು ನಾನು ಇದ್ದೀನಿ ಅನ್ನೋ ರೀತಿಯಲ್ಲಿ, ನಾನು ನಿನಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ತೀನಿ ನೀನು ಹತ್ತೋಕ್ಕಾಗುತ್ತೆ ಅನ್ನೋ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಧೈರ್ಯ ತುಂಬಿ ಅವನ ಕೈಗಳನ್ನು ಹಿಡಿದು ಏನು ಮಾಡ್ತಾಳೆ, ಮೇಲಕ್ಕೆ ಎತ್ತಿತಾಳೆ. ಉಂಗ್ಲಿಯೋ ವಾಲೆ ಹಾತ್ ಅಪ್ನೆ ಹಾತ್ ಮೇ ತಾಮ್ ಲಿಯಾ, ತಾಮ್ ಲಿಯಾ ಮತ್ಲಬ್ ಪಕಡ್ ಲಿಯಾ. यहाँ यासुकी चान के हाथ के जो उंगलियों को पकड़ता है, कौन पकड़ती है यहाँ? जो त्योत्यो चान पकड़ती है उसके खुद के हाथ से वहाँ बड़ा था उंगलियों
उंगलियां भी लंबी थी, देर तक त्योत्यो चान उसका हाथ ताम रही। देखिए यहाँ उसके खुद के हाथ से वह बड़ा था। कौन बड़ा था? वह खुद के हाथ से, मतलब क्या है यहाँ? त्योत्यो चान, त्योत्यो चान तो छोटी लड़की है ना, इसकी जो हाथ है, उंगलियां है, इतना छोटी छोटी है, और ये तो उम्र में एक साल बड़ा है। कौन? यासुकी चान त्योत्यो चान, त्योत्यो चान से एक साल उम्र में बड़ा है। यहाँ यासुकी चान के जो हाथ और उंगलियां त्योत्यो चान से बहुत बड़े थे, अंदरे दुड्डु कईगळिद्वु, दुड्डु बेरळुगळिद्वु, यारदु? यासुकी चांदु। आदरणों सहित देर तक त्योत्यो चान उसका हाथ आदरू सहित ऐनमे हे कईना बिगियागी हीगे इकोंडे इर्ताळे, यारु? त्योत्यो चान। ಇದರೊಳಗೆ ದೊಡ್ಡ ಕೈ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಸಣ್ಣ ಕೈ ಏನಾಗ್ಬೋದು ಆರಾಮಾಗಿ, ಇದರೊಳಗೆ ಈ ರೀತಿ ಇದು ಆಗ್ಬೋದಲ್ವಾ? ಆದರೆ ಸಣ್ಣ ಕೈಗೆ ಗ್ರಿಪ್ ಸಿಗೋದಿಲ್ಲ, ಗ್ರಿಪ್ ಸಿಗದೇ ಇದ್ರೂ ಸಹಿತ ಅವನೇನು ಮಾಡ್ತಾಳೆ ಇಲ್ಲಿ ತ್ಯೋತ್ಯೋ ಚಾನ್ ಕ್ಯಾ ಕರ್ತಿ ಹೇ ಅಪ್ನಿ ಸಾರಿ ಜೋ ಶಕ್ತಿ ಡಾಲ್ಕರ್ ಯಹಾ ಯಾಸುಕಿ ಚಾನ್ಕೋ ಜೋ ಪೇಡ್ ಪರ್ ಚಡಾನೆ ಕೇಳಿಯೇ ಚೀಂಚ್ತಿ ಹೇ ಔರ್ तब बोली तुम लेट जाओ, मैं तुम्हें पेड़ पर खींचने की कोशिश करती हूँ। देखिए तुम लेट जाओ यानी जो आराम से तुम बैठ जाओ, कहाँ बैठना चाहिए? जो तिपाही सीढ़ी के ऊपर में ये जो सीट दिए है ना, ये जो आसन दिए है, यहाँ आप देख रहे हैं ना, जो तिपाही सीढ़ी के ऊपर ये जो सीट दिए है वहाँ तुम आराम से लेट जाओ। अंदरे आराम आगे नहीं ना लिरु, आराम आगे नहीं खुद को, मैं क्या करती हूँ तुम्हें यहाँ से खींचती हूँ पेड़ पर बैठने के लिए, मैं तुम्हें यहाँ से खींचती हूँ, तुम ऐसे ही आराम से लेटना, आराम खुद को नीनो ना नीना ಹೇಳ್ಕೊಳ್ತೀನಿ ಇಲ್ಲಿಂದ ಅಂತ ಹೇಳಿ ಕೈ ಹಿಡಿದು ಹಿಡಿಯೋದಕ್ಕೆ ಟ್ರೈ ಮಾಡ್ತಾಳೆ ತ್ಯೋತ್ಯೋ ಚಾನ್। ಫಿರ್ ಉಸ್ ಸಮಯ ದ್ವಿಶಾಖಾ ಪರ್ ಕಡೀ ತ್ಯೋತ್ಯೋ ಚಾನ್ ದ್ವಾರಾ ಯಾಸುಕಿ ಚಾನ್ ಕೋ ಪೇಡ್ ಕಿ ಓರ್ ಖೀಂಚತೆ ಅಗರ್ ಕೋಯಿ ಬಡಾ ದೇಖ್ತಾ ತೋ ವಹ ಜರೂರ್ ಡರ್ಕೆ ಮಾರೆ ಚೀಕ್ ಉಠ್ತಾ। ದೇಖೆ ಉಸ್ ಸಮಯ ದ್ವಿಶಾಖಾ ಪರ್ ಕಡೀ ತ್ಯೋತ್ಯೋ ಚಾನ್ ದ್ವಾರಾ ಯಾಸುಕಿ ಚಾನ್ ಕೋ ಪೇಡ್ ಕಿ ಓರ್ ಖೀಂಚತೆ ಹೋಯೆ। ಯಹಾ ಜೊ ಯಹಾ ದೋನೋ ಜೊ ಕೈಸೆ ಹಾಲ್ ಮೇ ಹೇ ಕಿ ಎ ಜೊ ತಿಪಾಯಿ ಸೀಡಿ ಪರ್ कौन बैठा है? यासुकी चांद बैठा है। और जो द्विशाखा पेड़ के जो द्विशाखा पर कौन बैठा है, बैठी है यहाँ? जो त्योत्यो चांद बैठी है, त्योत्यो चांद वहाँ बैठकर यहाँ सीढ़ी के ऊपर बैठे हुए यासुकी चांद को खींच रही है। कहाँ खींच रही है? पेड़ पर बिठाने के लिए खींच रही है। इस जो हाल को, ऐसे जो हरकत को किसी ने बड़े अगर वहाँ रास्ते में जाते हुए या अगर कोई वहाँ आकर बड़े देख लिए तो वो ज़रूर क्या करते थे? चीखते थे। इसका मतलब, चीखना का मतलब क्या है? ज़ोर से चिल्लाना, हे क्या कर रहे हो, क्यों क्यों चीखते हैं, यहाँ के किरस्ता इधरू दौड़ोरु इस स्थितियाँ नोड़े इली इवड़ू टू ब्रांचस् मेले कुत्कोंडिदाळे। यारू ಯಾರು ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ದಾಳೆ? ತ್ಯೋತ್ಯೋ ಚಾನು ಕೆಳಗಡೆಗೆ ತಿಪಾಯಿ ಲ್ಯಾಡರ್ ಮೇಲೆ ಯಾರು ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ? ಯಾಸುಕಿ ಚಾನ್ ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ದಾನೆ, ಅವನನ್ನು ಕೈ ಹಿಡಿದು ಈ ಥರ ಎಳಿತಾ ಇದ್ದಾಳೆ ಮರದ ಮೇಲೆ ಕೂತ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ। ಇದನ್ನು ಯಾರಾದರೂ ದೊಡ್ಡವ್ರು ನೋಡಿದರೆ ನಿಜವಾಗ್ಲೂ ಜೋರಾಗಿ ಕಿರುಚುತ್ತಾ ಇದ್ರು। ಜೋ ಕ್ಯೂ ಕ್ಯೂ ಚಿಲ್ಲಾತೈತೆ ಓ ಬಡೆ ಜೋ उसे वे सच में जोकित उठाते ही दिखाई देते। जोकित का मतलब क्या है यहाँ? खतरा। जोकित का मतलब क्या है? जो खतरा। यहाँ यासुकी चान और त्योत्यो चान दोनों जो कैसे दिखते थे बड़ों को, यहाँ अगर कोई बड़े आकर यहाँ देखे तो जो दोनों कैसे दिखते थे, ये दोनों बहुत ही जो बड़ा खतरा उठा रहा है, उठा रहे हैं अपने ऊपर। क्यों खतरा उठा रहे हैं? क्योंकि अगर दोनों कुछ स्लिप हुआ तो, कुछ भी वहाँ गलती हुआ तो यहाँ
दोनों भी कहाँ से ऊपर पेड़ के ऊपर से नीचे गिर पड़ते थे और दोनों को भी यहाँ क्या हो जाती थी, चोट पहुँचती थी, एक बड़ा से ही चोट पहुँचती थी। वो भी यहाँ यासुकी-चान को पहले ही एक जो बड़ा सा चोट पहुँच चुका है, कौन सा, जो पोलियो का है ना, इसके ऊपर ये भी चोट यहाँ यासुकी-चान को पहुँच सकता था। और अगर त्योत्यो-चान ऊपर से पेड़ से गिरी तो जो त्योत्यो-चान को भी कुछ होता था। ಹೌದಲ್ವಾ, ಇಬ್ಬರು ಬಿದ್ದರೆ ಸ್ವಲ್ಪ ಮಿಸ್ಟೇಕಾಗಿ ಇಬ್ಬರೂ ಬಿದ್ದರೆ ಏನಾಗ್ತಾ ಇತ್ತು, ಇಲ್ಲಿ ಅವ್ರಿಗೆ ತೊಂದರೆ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು. ಮೊದಲೇ ಯಾಸುಕಿ-ಚಾನು ಪೋಲಿಯೋ ಆಗಿರೋ ಹುಡುಗ, ಅವನಿಗೆ ಇನ್ನೂ ಸ್ವಲ್ಪ ಎಫೆಕ್ಟ್ ಆಗ್ಬೋದಾಗಿತ್ತು. ಅದಲ್ವಾ, ಅವನ ಇನ್ನೂ ಕೆಟ್ಟ ಪರಿಣಾಮ ಬೀಳ್ಬೋದಾಗಿತ್ತು ಅವನ ಮೇಲೆ, ಆರೋಗ್ಯದ ಮೇಲೆ ಅಥವಾ ಅವನ ಒಂದು ಬಾಡಿ ಪಾರ್ಟ್ಸ್ ಮೇಲೆ. ಹೌದು ತಾನೇ, ಇದನ್ನು ನೋಡಿ ದೊಡ್ಡವ್ರು ನೋಡಿದರೆ ಅದಕ್ಕೆ ಏನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು, ಕಿರಿಚ್ತಾ ಇದ್ರು. ಅಂದರೆ ಅಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಒಂದು ಏನನ್ನು ಎತ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ರು ಇವರು, ಖತ್ರ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅಷ್ಟೊಂದು ದೊಡ್ಡ ಒಂದು ಫೇಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ದೊಡ್ಡ ಪ್ರಾಬ್ಲಮನ್ನು ಫೇಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇವರಿಬ್ರು, ಡೇಂಜರನ್ನು ಹೆದರ್ಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅದನ್ನು ತಮ್ಮ ಮೈ ಮೇಲೆ ಎಳ್ಕೊತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ರು. ಪರ್ ಯಾಸುಕಿ-ಚಾನ್ ಕೋ ತ್ಯೋತ್ಯೋ-ಚಾನ್ ಪರ್ ಪೂರಾ ಭರೋಸಾ ತಾ ಔರ್ ವಹ ಖುದ್ ಭಿ ಯಾಸುಕಿ-ಚಾನ್ ಕೇ ಲಿಯೇ ಭಾರಿ ಖತ್ರ ಉಠಾ ರಹಿ ತೀ. ದೇಖೆ ಯಹಾಂ ಯಾಸುಕಿ-ಚಾನ್ ಕೋ जो त्योतिया चांद पर, यहाँ कौन डरना चाहिए, यासुकी-चान डरना चाहिए. क्यों डरना चाहिए कि अगर त्योतिया-चान यासुकी-चान के जो हाथ छोड़ दिए तो कहाँ गिर जाता है यासुकी-चान, नीचे गिर जाता है. वो भी लैडर है इनके बीच में, उसको भी कुछ क्या हो जाती थी, टच करके वो नीचे गिरता था है ना. लेकिन यहाँ यासुकी-चान को पूरी तरह से किस पर, त्योत्यो-चान पर भरोसा था, कॉन्फिडेंस था, और मेले तुम्बाने ಏನಿತ್ತು, ನಂಬಿಕೆ ಇತ್ತು, ಬಿಲೀವ್ ಇತ್ತು. ಆದ್ದರಿಂದ ಅವನು ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಆರಾಮಾಗಿ ಕೂತ್ಕೊಂಡಿರ್ತಾನೆ, ನನ್ನನ್ನು ಇವಳು ಮೇಲೆ ಕೂರ್ಸೇ ಕೂರಿಸ್ತಾಳೆ ಅನ್ನೋ ನಂಬಿಕೆಯಿಂದನೇ ಅವನು ಕೂತ್ಕೊಂಡಿರ್ತಾನೆ. ಫಿರ್ ತ್ಯೋತ್ಯೋ-ಚಾನ್ ಭಿ ಕ್ಯಾ ಕರ್ತಿ ಹೇ, ಪೂರೀ ಜೋ ಪ್ರಯತ್ನಕ್ಕೆ ಸಾಥ್ यासुकी-चान को ऊपर खींचने के लिए प्रयत्न करती रहती है. जो अपने यहाँ जो खुद भी खतरा उठा रही थी का मतलब क्या है, यहाँ ये भी गिर सकती थी है ना, वही खतरा कौन त्योत्यो-चान उठा रही थी. अवळु डेंजरन एदुरिस्ता इद्लु याव रीति अंद्रे इवनन्न एळ्कोंडु मरद मेले कूर्सो अष्टक्के इवळेनादरू बिद्रे ಮೊದಲೇ ಇವಳು ಸಣ್ಣವಳು ಅವನಿಗಿಂತ, ಅದು ತಾನೇ ಎಳೆಯೋದು ಕಷ್ಟ. ಅಂಥದ್ರಲ್ಲೇ ಏನಾದರೂ ತೊಂದರೆ ಆಗಿಬಿಟ್ಬಿಟ್ರೆ ಸ್ಲಿಪ್ಪಾಗಿ ಇವಳಿಗೂ ಪೆಟ್ಟಾಗ್ತಾ ಇತ್ತು. ಹಾಗಾಗಿಬಿಟ್ಟು ಇವಳು ಸಹಿತ ಒಂದು ಏನನ್ನು ಎತ್ಕೊಂಡಿದ್ಲು, ಇಲ್ಲಿ ಒಂದು ರಿಸ್ಕನ್ನು ತೊಗೊಂಡಿದ್ಲು. ಯಾರು, ತ್ಯೋತ್ಯೋ-ಚಾನ್. ಬಾದಲ್ ಕಾ ಏಕ್ ಬಡಾ ಥೀ ಅಪ್ನೇ ನನ್ನೇ ನನ್ನೇ ಹಾಥೋನ್ಸೆ ವಹ ಪೂರಿ ತಾಕತ್ ಸೆ ಯಾಸುಕಿ-ಚಾನ್ ಕೋ ಕೀಂಚನೆ ಲಗಿ. ಅಪ್ನೇ ನನ್ನೇ ನನ್ನೇ ಹಾಥೋನ್ಸೆ ಯಾನಿ ಪ್ಯಾರಿ ಪ್ಯಾರಿ ಚೋಟಿ ಚೋಟಿ ಹಾಥೋನ್ಸೆ ಕೌನ್ ತ್ಯೋತ್ಯೋ-ಚಾನ್ ಪೂರಿ ತರಸೆ ಪೂರಿ ಕೋಶಿಶ್ ಕರ್ಕೆ ಅಪ್ನೇ ಪೂರಿ ಜೋ ಶಕ್ತಿ ಕೋ ಡಾಲ್ ಕೆ ಯಹ ತ್ಯೋತ್ಯೋ-ಚಾನ್ ಯಾಸುಕಿ-ಚಾನ್ ಕೋ ಪೇಡ್ ಪರ್ ಕೀಂಚನೆ ಲಗ್ತಿ ಹೇ. ಔರ್ खींचने लगती हैं. बादल का एक बड़ा टुकड़ा बीच बीच में छाया करके उन्हें लड़कती धूप से बचा रहा था. देखिए, बादल का एक बड़ा टुकड़ा, बादल का बड़ा टुकड़ा का मतलब क्या है, मोड़ा. जो इसका बड़ा टुकड़ा है, बीच बीच में आपको जो क्लाउड में ग्रुप दिखाई देती है ना, अब जो बादल में जो देखे हैं आसमान में, जो बादल में ग्रुप्स दिखाई देती है बड़े बड़े से, जो ऐसे ही यह बादल का एक जो यह क्या बोल रहे हैं, जो बादल का एक बड़ा टुकड़ा बीच बीच में छाया करके, क्योंकि वहाँ बहुत धूप लग रही थी, गर्मी लग रही थी, इसके बीच बीच में जो ಶ್ಯಾಡೋಸ್ ಕೆ ಜೋ ಬಾದಲ್ ಹಮ್ ಕೇ ಸಕ್ತೆ ಹೇ ಅಂದರೆ ನೆರಳು ಕೊಡೋ ಅಂತಹ ಮೋಡಗಳು ಏನೋ ಮಧ್ಯ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಇವರಿಗೆ ಏನಾಗ್ತಾ ಇತ್ತು, ನೆರಳನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇತ್ತು. ಅಂದರೆ ಒಂದು ಗ್ರೂಪಲ್ಲಿ ನೆರಳು ಕೊಡೋಂತಹ ಒಂದು ಮೋಡಗಳ ಗುಂಪು ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ಬೋದು. ಆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಏನೋ ಮಧ್ಯ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಏನಾಗ್ತಾ ಇತ್ತು, ನೆರಳು ಕೊಡ್ತಾ ಇತ್ತು.
ನೀವು ನೋಡಿರ್ಬೋದು ಬಿಸಿಲಲ್ಲೇನೆ ಏನಾಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ, ಸ್ವಲ್ಪ ಹೊತ್ತು ಬಿಸಿಲು ಬರೋದು, ಸ್ವಲ್ಪ ಹೊತ್ತು ನೆರಳು ಬರೋದು. ಇದು ನೀವು ಸಮ್ಮರ್ ಡೇಸಲ್ಲಿ ನೋಡಬಹುದು. ನಾವಿಲ್ಲಿ ಕುತ್ಕೊಂಡಿರೋರಿಗೆ ಅಲ್ಲಿ ದೂರದಿಂದ ಅಲ್ಲಿ ನೆರಳಿದೆ ಏನೋ ಅಂತ ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇರುತ್ತೆ, ಹೌದಾ? ಆಮೇಲೆ ನಮಗೂ ಸ್ವಲ್ಪ ನೆರಳು ಬಂದಾಗುತ್ತೆ. ಇದು ಯಾಕೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಮಧ್ಯೆ ಮಧ್ಯೆ ಈ ರೀತಿ ಗುಂಪು ನೆರಳಿನ ಮೋಡಗಳು ಅಂತ ನಾವೇನು ಹೇಳ್ತೀವಲ್ವ, ಅದು ಆ ರೀತಿ ಮೋಡಗಳು ಬಂದಾಗ ಇವ್ರಿಗೆ ಏನಾಗ್ತಾ ಇತ್ತು, ಸ್ವಲ್ಪ ನೆರಳು ಬಿಡ್ತಾ ಇತ್ತು. ಹಾಗೆ ಮರಗಳಿಂದನೂ ಸಹಿತ ಏನಾಗ್ತಾ ಇತ್ತು, ಸ್ವಲ್ಪ ನೆರಳು ಸಿಗ್ತಾ ಇತ್ತು ಅವ್ರಿಗೆ. ಟುಕಡಾ ಬೀಚ್ ಬೀಚ್ ಮೇ ಛಾಯಾ ಕರ್ಕೆ ಉನ್ನೇ ಕಡಕ್ತಿ ಧೂಪಸೆ ಬಚಾ ರಹಾ ಥಾ ಕಾಫಿ ಮೆಹನತ್ಗೆ ಬಾದ್ ದೋನೋ ಅಪ್ನೆ ಸಾಮ್ನೆ ಪೇಡ್ಕೆ ದ್ವಿಷಾಕಾ ಪರ್ಥೇ ಪಸೀನೆ ಸೆ ತರಬ ತರ ಅಪ್ನೆ ಬೋಲೋ ಅಪ್ನೆ ಬಾಲೋಂಕೋ ಚೆಹರೆ ಪರ್ಸೆ ಹಟಾತೆ ಹುಯೆ ತ್ಯೋ ತ್ಯೋ ಚಾನ್ನೆ ಸಮ್ಮಾನ್ ಸೆ ಜುಕ್ಕ ಕರ್ ಕಹಾ ಮೇರೆ ಪೇಡ್ ಪರ್ ತುಮಾರಾ ಸ್ವಾಗತ್ ಹೇ. ದೇಖೆ ಕಾಫಿ ಮೆಹನತ್ಗೆ ಬಾದ್ ದೋನೋ ಅಪ್ನೆ ಸಾಮ್ನೆ ಪೇಡ್ ಕಿ ದ್ವಿಶಾಖಾ ಪರ್ ಬೇಟೆ. ದೇಖೆ ಈ ದೋನೋ ಹಾತ್ಯೋ ತ್ಯೋ ಚಾನ್ ಅವ್ರ ಯಾಸುಕಿ ಚಾನ್ ದೋನೋ ಬಿ ಬಹುತಿ ಜೋ ಪ್ರಯಾಸ ಕರ್ಕೆ जो काफ़ी तकलीफ़ों को उठा के फाइनली यहाँ क्या हो जाती हैं, क्या करते हैं, जो पेड़ पर चढ़ जाते हैं, दोनों भी पेड़ पर बैठ जाते हैं और पसीने से तरब तर, जो पसीने का मतलब क्या है यहाँ, स्वेट. पसीने का मतलब क्या है यहाँ, स्वेट. पसीना यानी जो स्वेट. कौन स्वेट हो जाती है यहाँ, त्योत्यो चांद स्वेट हो जाती है ना. वो भी बहुत धूप और गर्मी थी ना, इसलिए वो गर्मी और जो धूप के समय में हम वैसे ही बैठ जाए तो भी हमें स्वेट होना शुरू हो जाती है ना. हम पसीने से हमारे जो मुंह भर जाते हैं, लेकिन यहाँ तो एक काफ़ी मेहनत की है. वो अपनी ही अपने से भी बड़े जो यासुकी चांद को पेड़ पर चढ़ाने के लिए खींच रही थी, इसलिए इसके मुंह पर यहाँ चेहरे पर यहाँ जो पसीना आ रही थी. और जो तरबतर, तरबतर का मतलब क्या है यहाँ, भरे हुए. पसीने से जो भरे हुए अपने चेहरा को यहाँ क्या, कौन, जो यासुकी चान सॉरी त्योत्यो चान ऐसे जो पहुँचाती है. पहुँचाने का मतलब रब करते हैं, रब करके और अपने जो चेहरे पर से हटाते हुए बालों को, अपने जो बालों को चेहरे से ऐसे जो हटाते हुए जो क्या करती है, त्योत्यो चान को बहुत ही सम्मान के साथ क्या बोलती है कि जो अपने जो सिर झुक कर कहाँ मेरे पेड़ पर तुम्हारा स्वागत है. यहाँ अपने जो सिर को झुक कर यानी ऐसे जो अपने सिर झुक कर कौन, त्योत्यो चांद यासुकी चांद को क्या बोलती है, वो भी बहुत ही सम्मान के साथ सिर झुक कर मेरे जो पेड़ पर तुम्हारा हार्दिक स्वागत है, मेरे पेड़ पर तुम्हारा स्वागत है, वेलकम टू ಮೈ ಟ್ರೀ ಅಂತ ಹೇಳಿ ಯಾರು ಕರಿತಾ ಇದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ, ತ್ಯೋತ್ಯೋ ಚಾನ್. ಅದು ಯಾವ ರೀತಿ ವಿತ್ ರೆಸ್ಪೆಕ್ಟು, ತುಂಬ ರೆಸ್ಪೆಕ್ಟು, ಸಮಾನತೆ, ಗಂಭೀರವಾಗಿ, ಡೀಸೆಂಟಾಗಿ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ, ಕರಿತಾ ಇದ್ದಾಳೆ ಯಾರನ್ನ, ಯಾಸುಕಿ ಚಾನನ. ಕ್ಯೂಕಿ ವಹಾಕೆ ಜೋ ರಿವಾಜ್ ತೀ ಏನಾ, ವಹಾಕಿ ಕಹಾಕೆ ಜೋ ಜಪಾನಿ ಲೋಕಕ್ಕೆ ಈಗ ಜೋ ಬಚ್ಚೋಂಕೆ ಓ ಬಿ ಕಾಸ್ ಕರ್ಕೆ जो पाठशाला है ना, रेल की पाठशाला, उस पाठशाला की जो रिवाज थी, वहाँ पढ़ने वाले जो बच्चों के रिवाज थी, क्योंकि ये हर एक पेड़ को, एक एक पेड़ को अपने खुद के क्या मानते थे, असेट मानते थे है ना. इसलिए ऐसे जो सम्मान से जो किसी के पेड़ पर आमंत्रित किए तो उनको वेलकम करना चाहिए, और किसी के पेड़ पर हम चढ़ना चाहिए तो हम भी वेरी डिसेंटली क्या करना चाहिए, उनसे रिक्वेस्ट करना चाहिए, ऐसे ही यहाँ तुम्हारा स्वागत है ऐसा बोलती है. यासुकी चांद डाल के सहारे खड़ा था, कुछ झिझकता हुआ वहाँ मुस्कुराया, तब उसने पूछा क्या मैं अंदर आ सकता हूँ. देखिए यासुकी चांद डाल के सहारे खड़ा था, डाल के सहारे यानी वहाँ के जो
ಢಾಲ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವ, ಬ್ರ್ಯಾಂಚಸ್ ಇರುತ್ತಲ್ಲ, ಅದರಿಂದ ಏನು ಸಹಾರೆ ಖಡಾತ, ಅದನ್ನು ಬ್ಯಾಲೆನ್ಸ್ ಆಗಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಏನು ಮಾಡಿರ್ತಾನೆ, ನಿಂತ್ಕೊಂಡಿರ್ತಾನೆ. ಯಹ ಖಡಾತಾದಿ ಏಹೆ ಅಂದರೆ ಅಲ್ಲಿ ನಿಂತ್ಕೊಂಡಿರ್ತಾನೆ ಅಂತ ಹತ್ತಿ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಜೊ ಕುಚ್ ಜಿಜಕ್ತಾ ಹುವ ವಹ ಮುಸ್ಕುರಾಯ. ಜಿಜಕ್ನೆ ಕಾ ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೇ ಯಹ, ಕುಚ್ ಸಂಕೋಚ ಸೆ ಜಿಜಕ್ನ. झिझकना यानी जो कुछ संकोच की स्वभाव से, संकोच से क्या करता है यह, जो मुस्कुराता है. क्योंकि जो इतनी साहस करके, इतनी जो यहाँ जो तकलीफ उठा के त्यो त्यो चांद अपने पेट पर खुद चढ़ाई है यहाँ, किसको? यासुकी चांद को. यहाँ यासुकी चांद खुद यहाँ पेड़ पर नहीं चढ़ा है, त्यो त्यो चांद की सहायता से ही यहाँ यासुकी चांद पेड़ पर चढ़ा है. इसलिए उसे ऐसे जो बोलती है ना, कौन जो त्योतिया चांद, तुमको मेरे पेड़ पर स्वागत है. ऐसे जो सर झुककर, अपने सर को झुकाकर यहाँ कौन त्योतिया चांद बोलती है, इसे देखकर किसको? यासुकी चांद को कुछ जो संकोच आती है, स्वल्प संकोच आगते आदरण संकोच दिंदने अवनेन मारताने मुस्कुराता है अंदर स्माइल कोड़ताने. स्माइल कोट्टू नक्ताने जो पूछता है, क्या पूछता है? जो क्या मैं अंदर आ सकता हूँ, इसका मतलब क्या है? शैल आई गेट इन अंत केळ्ताने, नानू ओळगडे बरबोदा, इसका मतलब क्या है? ये भी वहाँ का रिवाज है, मैं पहले ही आपको बोल चुकी है ना, किसी के जो पेड़ को छूना चाहिए तो या वहाँ जाना चाहिए तो हमें ऐसे ही विथ रेस्पेक्टफुली उन्हें पूछना चाहिए. ऐसे ही यहाँ कौन यासक के चांद त्योत्यो चांद को पूछता है, शैल आई गेट इन, क्या मैं अंदर आ सकता हूँ, ना ओळगडे बरबोदा अंत केळ्ताने. उस दिन यासुकी चांद ने दुनिया की एक नई झलक देखी जिसे उसने पहले कभी ना देखा था. देखिए, उस दिन यासुकी चांद ने दुनिया की एक नई जो झलक देखी, यानी एक आपस एक झलक अंत हेळिद्रे ಒಂದು ನೋಟ किसके? दुनिया के. क्योंकि यहाँ यासुकी चांद कभी भी इतने ऊपर के जो पेड़ को या ऊपर के जो छत पर ऐसे नहीं जो चढ़ाता, आज ऐसे जो चढ़ता है वो भी एक पेड़ पर, किसी दूसरों के पेड़ पर चढ़ता है. चढ़कर जो देखता है कि वहाँ के नज़ारा कैसे दिखने लगे, एक नई नज़ारा, एक दुनिया के नई नज़ारा देखने लगता है. नई झलक, झलक अंदर ಒಂದು ನೋಟ, ಒಂದು ಪ್ರಪಂಚದ ಒಂದು ಹೊಸ ನೋಟವನ್ನು ನೋಡೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾನೆ. ಅಂದರೆ ಆ ರೀತಿ ಒಂದು ಸೀನನ್ನು ಅವನು ಯಾವತ್ತೂ ನೋಡಿರೋದಿಲ್ಲ. ಪಾಪ ಬರೀ ಕೆಳಗಡೆಗೆ ಅಡ್ಡಾಡ್ತಿರ್ತಾನೆ, ಸ್ಕೂಲು ಇಲ್ಲ ಮನೆ, ಮನೆಯೊಳಗೆ ಇರಬೇಕು. ಈ ರೀತಿ ಹಿಂಗೆ ಒಂದು ಎತ್ತರ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ, ಒಂದು ಎತ್ತರ ಮರದಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಅಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ರೀತಿಯೇ ಕಾಣಿಸುತ್ತೆ ನಮಗೆ, ಸ್ಕೈ ಯಾವ ರೀತಿ ಕಾಣಿಸುತ್ತೆ, ಹೌದು ತಾನೆ? ಬೇರೆ ಪಕ್ಷಿಗಳು ಸ್ವಲ್ಪ ಹತ್ತಿರದಿಂದ ಕಾಣಿಸುತ್ತವೆ ನಮಗೆ, ಹೌದಲ್ವಾ? ಮತ್ತು ನೀವೊಂದು ಮರದ ಮೇಲೆ ಹತ್ತಿ ಕೂತ್ಕೊಂಡಾಗ ನಿಮಗೆ ಬರೋ ಒಂದು ಫೀಲಿಂಗ್ಸೇ ಬೇರೆ, ಅದು ಒಂದು ಖುಷಿ ಫೀಲಿಂಗ್ಸ್ ಇರುತ್ತೆ, ಒಂದು ಅದು ಒಂದು ರೀತಿ ಬೇರೆಯೇ ಫೀಲಿಂಗ್ಸ್ ಅದು, ಹೌದಲ್ವಾ? ಏನೋ ಒಂಥರ ಅನಿಸುತ್ತೆ. ನಾವು ಒಂದು ಟೆರೆಸ್ ಮೇಲೆ ಕೂತ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೂ, ನಾವು ಒಂದು ಮರ ಹತ್ತಿ ಕೂತ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೂ ತುಂಬಾ ಡಿಫ್ರೆನ್ಸ್ ಫೀಲಿಂಗ್ಸ್ ಇರುತ್ತೆ, ಗೊತ್ತಾಯ್ತಾ? ನಿಮ್ಮ ಅಕ್ಕಪಕ್ಕ ಯಾವುದಾದ್ರು ಮರ ಇತ್ತು ಅಂದರೆ ಹತ್ತಿ ಕೂತ್ಕೊಳ್ಳ್ರಿ, ಅಂದರೆ ತೊಂದರೆಗಳನ್ನು ತೊಗೊಂಡು ಕೂತ್ಕೊಳ್ಳೋದು ಬೇಡ. ಈ ರೀತಿ ಯಾವುದೇ ತೊಂದರೆ ಇಲ್ಲದ ಹಾಗೆ ಮರ ಹತ್ತಿ ಕೂತ್ಕೋಬೇಕು ಒಂದ್ಸಲ ನೋಡ್ರಿ, ಯಾವಾಗ ಆ ಫೀಲಿಂಗ್ ಏನು ಅನ್ನೋದು ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ಎಸೆ ಜೋ ಓಬಿ ನೋಡ್ರಿ, ಹೊಸದಾಗಿ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾನಲ್ವಾ, ಅವನಿಗೆ ಒಂದು ರೀತಿ ಹೊಸದಾಗಿ ಶುರು ಮಾಡ್ತಾನೆ ನೋಡೋದಕ್ಕೆ. ಜಿಸೆ ಉಸ್ನೆ ಪೆಹಲೆ ಕಬೀನಾ ದೇಕಾತಾ ತೋ ಎಸೆ ಹೋತಾ ಹೇ ಕಿ ಪೇಡ್ ಪರ್ ಚಡನಾ ಯಾಸುಕಿ ಚಾನ್ಸೆ ಖುಷ್ ಹೋತೆ ಹುಯೇ ಕಹಾ. ಜೋ ಐಸಾ ಹೋತಾ ಹೇ ಪೇಡ್ ಪರ್ ಚಡನಾ, ತೋ ಐಸಾ ಹೋತಾ ಹೇ ಪೇಡ್ ಪರ್ ಚಡನಾ, ಕೌನ್ ಐಸೆ ಬೋಲ್ತಾ ಹೇ ಯಹಾ ಯಾಸುಕಿ ಚಾಂದ್. ಬಹುತೀ ಖುಷ್ ಹೋಕರ್, ತುಂಬಾ ಖುಷಿಯಾಗಿ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ತ್ಯೋತ್ಯೋ ಚಾನಿಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ ಏನಂತ, ಐಸೆ ಹೋತಾ ಹೇ ಕ್ಯಾ ಪೇಡ್ ಪರ್ ಚಡನಾ, ಹಾಂ ಹಾಗಾದರೆ ಈಗ ಮರ ಹತ್ತೋದು ಅಂದರೆ, ಮರದ ಮೇಲೆ ಕೂತ್ಕೊಳ್ಳೋದು ಅಂದರೆ, ಮರ ಹತ್ತೋದು ಅಂದರೆ ಈಗ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ತ್ಯೋತ್ಯೋ ಚಾನಿಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ. ವೇ ಬಡೀ ದೇರ್ ತಕ್ ಪೇಡ್ ಪರ್ ಬೇಟೆ ಬೇಟೆ ಇದರ್ ಉದರ್ ಕಿ ಗಪ್ಪೆ ಲಡಾತೆ ಥೇ ಲಡಾತೆ ರಹಿ ರಹೆ,
जो वे बड़े देर तक, बहुत देर तक ये क्या करते हैं दोनों, त्योत्योचान और यासुकीचान, यहाँ पेड़ पर बैठकर गप्पे गप्पे के बातें करने शुरू कर दिए। गप्पे के बातें का मतलब क्या है, इधर उधर के बातें, कुछ जो हम बातें करते हैं ना फ्रेंड्स, कैसे बातें करते हैं, जो इधर उधर के बातें करते हैं, किसी दूसरों के बातें करते हैं या कुछ हंसी बातें करते हैं, है ना, ऐसे ही यहाँ गप्पे मारने लगे दोनों। लड़ाते रहे, मेरी बहन अमेरिका में है, उसने बताया है कि वहाँ एक चीज़ होती है टेलीविज़न। देखिए यहाँ यासुकीचान बोलने लगता है, मेरी एक जो बहन यानी एक जो सिस्टर कहाँ है, अमेरिका में है। यासुकीचान की सिस्टर कहाँ है, अमेरिका में है, और वहाँ एक चीज़ होती है टेलीविज़न, जो अमेरिका में एक चीज़ है, उस चीज़ का नाम क्या है, चीज़ यानी थिंग, एक थिंग है, उस थिंग का नाम क्या है, चीज़ का नाम क्या है, टेलीविज़न यानी टीवी। जो यासुकीचान उमंग से भरा बता रहा था, जो वह कहती है कि जब वह जापान में आ जाएगा तो हम घर बैठे बैठे ही सुमो कुश्ती देख सकेंगे। देखिए यहाँ जो क्या बोलता है कि जो यासुकीचान की जो दीदी है या बहन है, बहन दिए है यहाँ, वो कहा है अमेरिका में है, वहाँ एक चीज़ है, उस चीज़ का नाम क्या है, टेलीविज़न या टीवी है। जब यासुकीचान की जो बहन अमेरिका से जापान आती है, तब ये जो टीवी में ही किसको देखते हैं, ये किसको देखते हैं, जो सुमो कुश्ती देख सकेंगे, घर में बैठे बैठे ही सुमो कुश्ती को देखते हैं। जो सुमो कुश्ती का मतलब है जो पहलवान है, ठीक हो, जापानी पहलवान हम कहते हैं। आप टीवी में देखे होंगे कि जो बहुत ही कैसे जो जापानी पहलवान, सुमो कुश्ती का मतलब जो जापानी पहलवान जो कुश्ती करते हैं, ನೀವು ನೋಡಿದ್ದೀರಾ, ಮೋಟೆ ಮೋಟೆ ರೇತೆ ಹೇವೋ ಅಂದರೆ ಶಾರ್ಟ್ಸ್ ಹಾಕ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ, ಒಂದು ನಿಕ್ಕರ್ ಹಾಕ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ, ಮೈ ಮೇಲೆ ಏನೂ ಹಾಕ್ಕೊಂಡಿರೋದಿಲ್ಲ, ಅವರು ಒಂದು ನಿಕ್ಕರ್ ಮಾತ್ರ ಹಾಕ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ, ಮತ್ತು ಪೂರ್ತಿ ಅವರ ಬಾಡಿ ಹೇಗಿರುತ್ತೆ ಅಂದರೆ ತುಂಬಾ ದಪ್ಪ ಇರ್ತಾರೆ ಅವರು, ಗೊತ್ತಾಯ್ತಾ, ಅವರಿಗೆ ಸುಮೋ ಪೈಲ್ವಾನ್ ಅಂತ ಕರೀತಾರೆ ಜಪಾನಲ್ಲಿ। ಅವ್ರ ಕುಸ್ತಿ ನೋಡೋದಕ್ಕೆ ಅದನ್ನು ನಾನು ಎಲ್ಲಿ ನೋಡ್ಬೋದು, ಮನೆಯಲ್ಲೇ ಕೂತ್ಕೊಂಡು ನೋಡಬಹುದು। इसका मतलब क्या है, यहाँ ये जो टेलीविज़न क्या है, उस समय में जापान में, यहाँ जब लेखिका छोटी थी तब तक उस समय में टेलीविज़न जापान में नहीं आई थी, सिर्फ अमेरिका में ही टेलीविज़न थी। अब हम टेलीविज़न जो हर एक घर में हम देख सकते हैं, टीवी को हर एक घर में हम देख सकते हैं, टीवी में जो हर जगह पर होने वाले हर विषयों के बारे में हम टीवी में घर में बैठ के ही समझ सकते हैं, देख सकते हैं, है ना, एंटरटेनमेंट भी हम ले सकते हैं, न्यूज़ हम देख सकते हैं, सुन सकते हैं, है ना। लेकिन उस समय टीवी एक नई चीज़ है, वो जो यहाँ जापान में नहीं आई थी, वो अमेरिका में ही आई थी पहले। जो कुश्ती हम देख सकेंगे, वह कहती है कि टेलीविज़न एक डिब्बे जैसा होता है। कौन, जो यासुकीचान की जो बहन है, अमेरिका में रहती है ना, वो कहती है जो टीवी कैसी है, एक डिब्बा जैसी रहती है, अंदरे ಒಂದು ಡಬ್ಬಾ ಇದ್ದಾಗಿರುತ್ತಂತೆ ಟಿವಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಮ್ಮ ಸಿಸ್ಟ್ರು ಹೇಳ್ತಿರ್ತಾರೆ ಅಂತ ಯಾರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ, ಯಾಸುಕಿಚಾನ್ ಹೇಳ್ತಾನೆ। ತ್ಯೋತ್ಯೋಚಾನ್ ಉಸ್ ಸಮಯ ಯಹತೋ ನಾ ಸಮಜ್ ಪಾಯಿ ಕಿ ಯಾಸುಕಿಚಾನ್ ಕೆ ಲಿಯೆ ಜೋ ಕಹಿ ಬಿ ದೂರ್ ತಕ್ ಚಲ್ ನಹಿ ಸಕ್ತಾ ಥಾ। ತ್ಯೋತ್ಯೋಚಾನ್ ಉಸ್ ಸಮಯ ಯಹತೋ ನಾ ಸಮಜ್ ಪಾಯಿ ಕಿ ಯಾಸುಕಿಚಾನ್ ಕೆ ಲಿಯೆ ಜೋ ಕಹಿ ಬಿ ದೂರ್ ತಕ್ ಚಲ್ ನಹಿ ಸಕ್ತಾ। क्या बोल रही है, तो त्योत्योचान उस समय यह तो ना समझ पाई, यानी ये जो
क्या बोल रहा है यासुकी चान इस बात को त्योत्यो चान उस समय में अंदरे आ टाइम अर्थ आगोदिल्ल ऐन हेल्ता इदाने इवनु अंत हेळिबिट्टु ना समझ पाई कि यासुकी चान के लिए जो कहीं भी दूर तक चल नहीं सकता था घर बैठे चीज़ों को देख लेने के क्या अर्थ हैं। जो कहीं भी दूर नहीं चल नहीं सकता था, इसका मतलब क्या है, उस समय में जो कुछ देखने के लिए, कुछ एंटरटेनमेंट पाने के लिए, या सुमो कुश्ती देखने के लिए, या सर्कस को देखने के लिए यहाँ दूर दूर तक जाना पड़ता था। लेकिन कई दूर दूर तक ना जाकर यही घर में बैठकर जो कैसे ऐसे जो चीज़ों को हम देख सकते हैं, वो भी एक डब्बा में, कैसे जो एक डिब्बा में आते हैं ಅಂದರೆ ಅವಳಿಗೆ ಆ ಟೈಮಲ್ಲಿ ಏನೂ ಅರ್ಥ ಆಗೋದಿಲ್ಲ. ನಾವೇನಾದರೂ ಎಂಟರ್ಟೈನ್ ತೊಗೋಬೇಕು ಅಂದರೆ, ನೋಡಬೇಕು ಅಂದರೆ ತುಂಬ ದೂರದ ತನಕ ಹೋಗಿ ನೋಡಬೇಕು. ಇಲ್ಲಿ ಅಂದರೆ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾ ಇರೋದಿಲ್ಲ, ಅವ್ರು ಸಣ್ಣವರಿದ್ದಾಗ ಏನಾದ್ರು ನೋಡಬೇಕಂದ್ರೆ ತುಂಬ ದೂರ ದೂರ ಸ್ಥಳಗಳಿಗೆ ಹೋಗಿ ನೋಡಬೇಕು. ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ನಾವಿಲ್ಲಿ ಇದನ್ನೇ ತೊಗೊಳ್ಳೋಣ, ಶಿವಮೊ ಕುಸ್ತಿನೇ ತೊಗೊಳ್ಳೋಣ. ಅವರು ಪೈಲ್ವಾನ್ರು ಕುಸ್ತಿನ, ಜಪಾನಿ ಪೈಲ್ವಾನ್ರು ಕುಸ್ತಿ ನೋಡೋದಕ್ಕೆ ಅವ್ರು ಎಲ್ಲಿ ಫಿಕ್ಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರಲ್ಲ ಪಂದ್ಯನ, ಅಲ್ಲೇ ಹೋಗಿ ನೋಡಬೇಕಾಗಿತ್ತು. ಆದರೆ ಅವ್ರು ಎಲ್ಲೋ ಆಡ್ತಾ ಇರೋದು ಒಂದು ನಾಲ್ಕು ಡಿಬ್ಬಾ ಥರ ಇರುವಂತಹ ಒಂದು ವಸ್ತು ಅಲ್ಲಿ ಹೇಗೆ ಬರುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವಳಿಗೆ ಅರ್ಥ ಆಗೋದಿಲ್ಲ. ನಹಿ ಚಲ್ ಸಕ್ತಾ ಘರ್ ಮೇ ಬೇಟೆ ಚೀಜೊಂಕೋ ಕ್ಯಾ ದೇಖನೆ ಕಾ ಅರ್ಥ ಕ್ಯಾ ಹೇ, ಅದರ ಅರ್ಥ ಏನು ಹೇಗೆ ಅಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾಳೆ. ವಹತೋ ಯಹಿ ಸೋಚ್ತಿರಹಿ ಕಿ ಸುಮಾ ಪಹಲ್ವಾನ್ ಘರ್ ಮೇ ರಕ್ಕೆ ಕಿಸಿ ಡಿಬ್ಬೆ ಮೇ कैसे समा जाएंगे. उसका आकार तो बड़ा होता है पर बात उसे बड़ी लुभावनी लगी. देखिए ये तो क्या सोचने लगी, कौन त्योत्यो चान, सुमो पहलवान तो कई जो कुश्ती करते हुए सुमो पहलवान यह घर में इस जो डिब्बे जैसे चीज़ में कैसे आते हैं. सुमो पहलवान तो आकार में बड़े होंगे, बहुत ही मोटे होंगे वो, और ऐसे जो मोटे मोटे आदमी इस छोटी सी डिब्बा में कैसे आते हैं घर में, वो भी कुश्ती करते हुए कैसे दिखते हैं. ऐसे जो यहाँ छोटी सी लड़की है ना, वो सोचने लगती है. अंदर इवल मनसली वंदे योचने बरते ऐन अंत इनेन हेल्ता इदाने ननगे अर्थ आगतिल्ल. अदु एल्लो आ कुश्ती आडोंता सुमो फैलवान्रु, अदु हेगिदारे अवरु सुमो फैलवान्रु आकारदल्ली दप्प दप्प इदारे, ಅಷ್ಟು ದಪ್ಪ ಇರುವಂಥವರು, ಅಷ್ಟು ಎತ್ತರ ಇರುವಂಥವರು. ನಾಲ್ಕು ಡಿಬ್ಬ, ಈ ಸಣ್ಣ ಡಿಬ್ಬ ಇರುವಂಥ ಡಿಬ್ಬದಲ್ಲಿ ಅಂದರೆ ಟಿ ವಿ ಒಳಗೆ ಹೇಗೆ ಬರ್ತಾರೆ ಅಷ್ಟು ದಪ್ಪ ಇರೋರು, ಸಮಾಜ ಹೆಂಗೆ ಅದರೊಳಗೆ ಹೋಗಿ ಹೇಗೆ ಸೇರ್ಕೊತಾರೆ ಅಷ್ಟು ದಪ್ಪ ಇರೋರು ಅಂತ ಹೇಳಿ ಅವಳ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಯೋಚನೆ ಬರುತ್ತೆ. ತ್ಯೋತ್ಯ ಚಾನ್ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಇಸ್ಲೀ ಉಸ್ಕೋ ಬಾತ್ ಕೈಸಿ ಲಗ್ತಿ ಹೇ ಲುಭಾವನಿ ಲಗ್ತಿ ಹೇ. ಲುಭಾವನಿ ಕಾ ಮತಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೇ, ಮೋಹಕ್. ಕೈಸೆ ಲಗ್ತಿ ಹೇ ಬಾತ್ ಬಹುತ ಮೋಹಕ್ ಲಗ್ತಿ ಹೇ ಅಂದರೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಅನಿಸುತ್ತೆ ಅವಳಿಗೆ, ಏನಿದು ಈ ಥರ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ. ಅವ್ರು ಒಂದಿನ ಟೆಲಿವಿಷನ್ಗೆ ಬಾರೇ ಮೇ ಕೋಯಿ ನಹಿ ಜಾನ್ತಾ ತಾ, ಪೆಹಲೆ ಪಹಲ್ ಯಾಸಿಕಿ ಚಾನ್ನೆ ಹೀ ತ್ಯೋತ್ಯೋ ಚಾನ್ಕೋ ಉಸ್ಕೆ ಬಾರೇ ಮೇ ಬತಾಯಾ ತಾ. ದೇಖೆ ಒಂದಿನೋ ಕಾ ಮತಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೇ, ಯಹಾ ದೋ ಜೋ ಹಮಾರೇ ಪಾಠಕ್ಕೆ ಜೋ ಲೇಖಿಕಾ ಹೇ, ಜಬ್ ವೋ ಚೋಟಿ ತೀ ಉನ್ ದಿನೋ ಮೇ उनके जो बचपन में टेलीविज़न को जो किसी ने भी नहीं देखे थे और कोई भी इसके बारे में नहीं जो समझे थे, इसके बारे में नहीं पता थे किसी को भी. यहाँ यासुकी चान ही पहली बार जो त्योत्यो चान को टीवी के बारे में, टेलीविज़न के बारे में बताया था, क्योंकि जापान में टेलीविज़न नहीं आई थी, वो सिर्फ कहा थी अमेरिका में थी. और पेड़ मानो गीत गा रहे थे और दोनों बेहद खुश थे. यासुकी चान के लिए पेड़ पर चढ़ने का यह पहला और अंतिम मौका था. देखे जो पेड़ मानो गीत गा रहे थे, पेड़ मानो गीत गा रहे थे, इसका मतलब क्या है, यहाँ पेड़ भी यह खुश हो गई है. क्यों खुश हो गया है पेड़, क्योंकि ये दोनों बच्चे बहुत ही प्रयत्न करके मेरे ऊपर बैठकर कुछ गप्पे मार रहे हैं, कुछ बातें कर रहे हैं, इसलिए यहाँ पेड़ को भी क्या बोल रहे हैं वो भी खुश हो गई, पेड़ भी खुश हो गया है. और यासक की चांद के लिए
ये तो पेड़ पर चढ़ने का पहला और अंतिम मौका था, क्योंकि ऐसे जो बार बार यासिक किसान को पेड़ पर चढ़ने के लिए नहीं होता है, और ना ही जो कोई बच्चा यहाँ यासिक किसान को अपने पेड़ पर इनवाइट नहीं करते हैं, है ना। ऐसे यहाँ जो त्यो त्यो चान इनवाइट की थी ना, आमंत्रित की थी ना, ऐसे जो कोई बच्चा इसको जो इनवाइट नहीं करते हैं, क्योंकि जो सभी बच्चे त्यो त्यो चान नहीं होते होदलवा। इली यासुकी चानो यासुकी चानन यारू मक्कळु इली इनवाइट माडिरल्ल, इलीवर्गू इनवाइट माडोदिल्ल। याकंद्रे त्यो त्यो चान याव रीति रिस्क तगोंडु इली यारन ಯಾಸುಕಿ ಚಾನನ ಮರದಲ್ಲಿ ಹತ್ತಿಸಿದ್ಲು, ಅವಳ ಮರಕ್ಕೆ ಇನ್ವೈಟ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು, ಆ ರೀತಿ ರಿಸ್ಕನ್ನು ಬೇರೆ ಮಕ್ಕಳು ಯಾರೂ ತಗೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ರೆಡಿ ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ, ಆದ್ದರಿಂದ ಇದು ಫಸ್ಟ್ ಆ್ಯಂಡ್ ಲಾಸ್ಟ್ ಆಗಿತ್ತು ಅವನಿಗೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಮರ ಹತ್ತೋದು ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಚ್ಚ ಬಚ್ಚೋ ಆಜ್ಗೆ ಎ ಪಾಟ್ ಆಪ್ಕೋ ಕೈಸೆ ಲಗಿ ಇಸ್ ಪಾಟ್ ಸೆ ಹಮೇ ಜೋ ಕ್ಯಾ ಸಮಜ್ ಲೇನಾ ಚಾಹಿಯೇ ಕಿ जो क्या सीख मिलती है कि हमें जो किसी भी जो कमज़ोर व्यक्तियों के या कमज़ोर आदमियों के मजाक नहीं उड़ाना चाहिए कभी भी। जो कोई भी व्यक्ति हो सकते हैं वो, उनके जो मजाक उड़ाना नहीं चाहिए, बल्कि उसके बदले हम क्या करना चाहिए, उन लोगों को हेल्प करना चाहिए, सहाय करना चाहिए, है ना। निस्सहायकों को हम सहाय करना चाहिए। यहाँ सिर्फ ऐसे व्यक्तियों को ही नहीं, किसी का भी हम मजाक नहीं उड़ाना चाहिए, क्योंकि हर एक व्यक्ति का अपना ही क्या होती है, यहाँ मर्यादा होती है ना। प्रतियोगी व्यक्ति को और ज्यादा ಒಂದು ಏನಿರುತ್ತೆ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ಇರುತ್ತೆ ಮರ್ಯಾದೆ ಇರುತ್ತೆ ಹೌದಲ್ವಾ। ಇಲ್ಲಿ ಕೆಲವೊಬ್ಬರು ಹ್ಯಾಂಡಿಕ್ಯಾಪ್ಸ್ಗಳು ಆಗಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ಅವ್ರ ಕೈಯಲ್ಲಿ ಆಗದೇ ಇರೋಂಥವ್ರನ್ನ ಆಗಿರ್ಬೋದು ಅಂಥವ್ರನ್ನ ನಾವೇನು ಮಾಡಬಾರ್ದು, ಕಾಮಿಡಿಯಾಗಿ ತಗೋಬಾರ್ದು ಅಥವಾ ಅವ್ರನ್ನ ರ್ಯಾಗ್ ಮಾಡಬಾರ್ದು, ಅವರು ನೋಡಿ ಮಜಾಕ್ ಮಾಡೋದು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಗೇಲಿ ಮಾಡಬಾರ್ದು ಅವ್ರು ನೋಡಿ, ಅರ್ಥ ಆಯಿತಾ। ಎಲ್ರಿಗೂ ನಮ್ಮ ಕೈಯಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೋ ಅಷ್ಟು ಅವ್ರಿಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡೋಣ, ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಬೇಡ, ನಮ್ಮ ಕೈಯಲ್ಲಿ ಆಗೋದಿಲ್ವಾ, ನಾವೇನು ಮಾಡಬಾರ್ದು। ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ಅವ್ರಿಗೆ ಒಂದೆರಡು ಒಳ್ಳೆ ಮಾತುಗಳನ್ನಾದರೂ ಹೇಳ್ಬೋದು, ಏನು ಮಾಡೋಕ್ಕಾಗದೇ ಇದ್ರು ಹೌದು ತಾನೇ। ಆದರೆ ಇನ್ನೊಬ್ಬರನ್ನ ನೋಡಿ ನಗಬಾರ್ದು, ಗೇಲಿನೂ ಮಾಡಬಾರ್ದು, ಅವ್ರು ನಮಗಿಂತ ಕೆಳಗಡೆ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು, ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ ಮಕ್ಕಳ। ಜೋ ಯಾಕೆ ಇಸ್ಸೆ ಜೋ ಹಮೇ ಕಿಸಿ ಭಿ ಕಮ್ಜೋರ್ ವ್ಯಕ್ತಿ ಕಾ ಮಜಾಕ್ ನಹೀ ಉಡಾನಾ ಚಾಹಿಯೇ, ಅವ್ರು ಉನ್ಕೋ ಹೆಲ್ಪ್ ಕರ್ನಾ ಚಾಹಿಯೇ। ಸಮಜ್ ಮೇ ಆಯ್ನಾ ಬಚ್ಚೋ? ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಚಿಲ್ಡ್ರನ್।